सोलापुरातील सुप्रसिद्ध चित्रकार ऋतुवी चव्हाण यांनी वंचित मुलांसाठी मदतीचा हात पुढे केलाय। कोरोनाच्या या काळामध्ये अनेक लोक मदतीचा हात देत आहेत, अशातच सोलापूरचे चित्रकार ऋतुवी चव्हाण यांनीही वंचित मुलांना मदतीचा आधार दिलाय। मुलांना लागणारे सामानासाठी त्यांनी चित्रकारितेमधून मिळालेली रक्कम दान केली आहे। ऑनलाईन विक्री झालेल्या चित्राचा भाग त्यांनी पाखर संकुल येथील वंचित मुलांसाठी मदत म्हणून दिला आहे। अमूर्त शैलीचे चित्रकार ऋतुवी चव्हाण म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये सर्वांनाच मदतीची गरज आहे, एकमेकांना आधार द्यायची गरज आहे। अशातच लहान मुले वंचित राहू नये म्हणून मी हे कार्य करत आहे। अनेक लोक पुढाकार घेऊन मदत करतायत, अशा वेळी मुलांना मदत करून आपले कर्तव्य करणार आहे। माध्यमांच्या मदतीने मी या मुलांना समाजातून दानशूर लोकांनी मदत करावी असं आवाहन देखील मी करतो आहे, अशी त्यांनी भावना व्यक्त केली। नमस्कार, माझं नाव ऋतुवी चव्हाण आहे, मी एक चित्रकार आहे। चित्रातून जे उत्पन्न मिळालेलं आहे त्याचा काही भाग मी पाखर संकुल याला दान केला आहे। कोरोनाच्या काळामध्ये या मुलांना अत्यंत आवश्यकता आहे की मदतीचा हात मी दिलेला आहे। तसेच माझं आव्हान आहे की सर्व लोकांनी, आपले जे दानशूर लोक आहेत, त्यांनी पुढे येऊन या मुलांसाठी मदत करावी। पाखर संकुल सोलापूर हे एक संस्था आहे ज्यांचं कौतुकास्पद काम आहे आणि त्यातून मुलांची ते संगोपना करतात। निरागस मुलं आहेत, निरागस आणि निराधार मुलं आहेत, त्यांना पुढे येऊन सर्व तरुणांनी मदत करावी असे मी इथं आवाहन करत आहे।